याबद्दल सर्वांचे वंचित शेअर करा तर त्यांना फारच त्यांचं कटकट चाललेलं दिसते. केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल, दोघांकडेही पॉलिटिकल गट्स नाहीत किंवा राजकीय नेतृत्व नाही की जे लोकांसमोर जी परिस्थिती आहे ती मांडायला तयार आहेत. काही नेते हे जातीचे नेते आहेत आणि काही नेते हे धर्माचे नेते आहेत आणि म्हणून चार महिन्यानंतर कोरोना व्हायरस COVID-19 आल्यानंतर सुद्धा परिस्थिती मांडायला तयार नाही. जी काही परिस्थिती आज निर्माण आहे त्यामध्ये या कोरोनाची प्रतिकार शक्ती की माझा रिपोर्ट नाही तर हा शासनाचा रिपोर्ट आहे की 80% लोकांमध्ये नैसर्गिक निर्माण झालेली आहे. उरलेल्या 20% पंधरा टक्के की ज्यांना सिम्पटम्स दिसू शकतात अशा कॅटेगरीमध्ये आहेत. नॉर्मल मेडिसिनच्या प्रोसेसनी त्यांना बरं केलं जाऊ शकतं की आज आपल्याला जो रेशिओ दिसतोय तो हा टोटल लोकसंख्या 130 कोटीची आहे त्यामध्ये इंग्रजीमध्ये ज्याला वर्नेबल आपण म्हणतो या वर्नेबल कॅटेगरीमध्ये 5% आहेत. म्हणजे 130 कोटी पॉप्युलेशनचा हिशेब आपण धरला आणि 5% आपण असा त्या ठिकाणी धरले की 4.5 ते 5.5% होतात अशी परिस्थिती आहे. आणि 4.5 ते 5.5% टोटल 130 पॉप्युलेशनमध्ये आपण धरलं तर सर्वसाधारण 5 ते 5.25 कोटी पॉप्युलेशन जी वर्नेबल कॅटेगरीमध्ये आहे असं शासनाचा रिपोर्ट आहे. हा माझा रिपोर्ट नाही. COVID-19 दरम्यान जे लक्ष द्यायचं आहे केंद्रित करायचं आहे ते ह्या 5% लोकांवरती लक्ष केलं पाहिजे. खऱ्या अर्थाने आज मी असं म्हणेन की यांची प्रतिकार शक्ती वाढवणं ही टॉप प्रायोरिटी पाहिजे आणि त्याच्याच बरोबर या 5% लोकांपैकी बाधित झाले तर मग त्यांना पूर्ण मेडिकल केअर देणं हे गरजेचं आहे. भारताची लोकसंख्या पाहता 5%
जे वर्नबल कैटेगरी मध्ये आहे त्याच्यामुळे 95 म्हणजे 95% लोकांना वेटीस धरणं हे पूर्णपणे चुकीचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो। पांच टक्के लोक वाचवण्यासाठी आपण इतर लोकांना मारतोय अशी परिस्थिती आहे। भूकबळीने मरतात आहेत, इतर आजाराने मरतायत, तेव्हा हे जे लॉकडाऊनचं चक्र आहे की ज्याच्यामध्ये राज्य शासन केंद्र शासन स्वतःहून अडकलेली आहे, बाहेर पडण्याचा रास्ता त्यांना दिसत नाही, म्हणून आम्ही सर्वसामान्य माणसाला आवाहन करतोय की त्यांनीच आता या चक्रव्यूहामध्ये अडकलेल्या केंद्र राज्य शासनाला रस्ता दाखवण्याची गरज आहे। उद्या ईद आहे, मुस्लिम समाजाला ईदच्या असणाऱ्या शुभेच्छा। दोन तारीख रविवार आहे, तीन तारखेला रक्षाबंधन आहे, आम्ही सर्व लोकांना सर आवाहन करतो की आपण एक तारखेपासून आपली असणारी दुकानं पूर्णपणे उघडी करा, टपऱ्या असतील त्याही उघड्या करा, टायपिंग इन्स्टिट्यूट असेल तेही आपण असणारा उघडा, ऑटोवाले असतील ऑटोवाल्याने सुद्धा फिरायला सुरुवात केली पाहिजे, पब्लिक ट्रान्सपोर्टचे कंडक्टर ड्रायव्हर आणि इतर स्टाफ जो आहे शासन कामावरती घेणार नाही पण त्यांनी कामावरती हजर झालं तर शासनाला त्याला काम द्यावं लागणार आहे। लोकांची उपासमारीची परिस्थिती आलेली आहे, 80 कोटी कुटुंबाला आम्ही असणारं अन्नधान्य देऊ असं म्हटलेलं आहे पण ते अन्नधान्य कुठेही वाटलेलं नाही अशी परिस्थिती आहे। 20 लाख कोटीची जशी घोषणा झाली तशी ही 80 कोटी लोकांना अन्नधान्य देण्याची सुद्धा घोषणा झालेली आहे। जो काही डेथ रेशो आहे जो तो 3 पर्यंत त्या ठिकाणी 3च्या खाली आलेला अशी परिस्थिती आहे आणि म्हणून 5% लोक जे वर्नेबल आहेत त्यांची देखभाल तर आपण केलीच पाहिजे, पूर्ण मदत केली पाहिजे पण त्यामुळे या देशाच्या अर्थव्यवस्थेला जी खेळ बसलेली आहे पूर्णपणे मोडकळीस आलेली आहे, तिला रुळावरती आणणं हे सरकारचं नाही तर सर्वसामान्य माणसांची जबाबदारी आहे आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी ही कॉल देते, हाक देते
की जे काही लॉकडाऊन आलेला आहे ते लॉकडाऊनला मान्य करायचं नाही, स्वतःला वाचवण्यासाठी ज्या काही शासनाने गाईडलाईन दिलेले आहेत त्या गाईडलाईन प्रमाणे आपण आपला असणारा जनजीवन हे लॉकडाऊनच्या अगोदर जसं होतं तसंच सुरुवात करायचं आहे. 3 तारखेला रक्षाबंधन आहे, भाऊ असेल किंवा बहीण असेल आपल्या पद्धतीने साजरा करतात. शासनाला आमचं आव्हान आहे की त्या दिवशी तरी पब्लिक ट्रान्सपोर्ट सुरुवात करा. पब्लिक ट्रान्सपोर्ट सुरुवात करा आणि लोकांना त्यांचे सण हे साजरे करू द्या. आमचा लॉकडाऊनला पाठिंबा नाही हे दर्शविण्यासाठी जनतेला आवाहन करतोय. आपण ज्यांना कोणाला मानत असाल त्यांना, ज्या कुठल्या झेंड्याला आपण मानत असेल तो झेंडा रक्षाबंधनाच्या दिवशी फ्लॅटमध्ये असेल त्यांनी गॅलरीमध्ये, जे बंगल्यामध्ये आहेत त्यांनी आपल्या गच्चीवरती, जो झेंडा आपल्याला पाहिजे तो झेंडा आपण फडकवा. राष्ट्राचा फडकवला तर अधिक त्याच्यातला चांगला, तिरंगा फडकवला तर अधिक चांगला. आम्हाला आता लॉकडाऊनमधून बाहेर पडायचं आहे हा झेंडा निर्देशित करतो असं आपण सरकारला सांगावं. जे हाल परराज्यातून आलेल्या कामगारांचे झाले तसेच हाल आता लहान लहान उद्योजकांचे सुद्धा व्हायला लागलेत. आणि म्हणून जो जो व्यवसाय करतो त्या सगळ्यांनी आपलं शटर 1 तारखेपासून उघडं ठेवावं. लोकांना माझी विनंती आहे की आपण सिम्बॉलिकली की आम्हाला आत्ता लॉकडाऊन नको म्हणून त्याच्या दुकानाला भेट देऊन द्यावी. विकत घ्यायचं असेल तर विकत घ्या, विकत घ्यायचं नसेल तर फेरफटका मारून घ्या. एवढं आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आवाहन करतोय जनतेला. आपण आता विचार जिल्हाधिकारी कालच आदेश काढले सर 2 तारखेस सर्व मार्केट चालू करायचं. तुम्ही राज्यावरती आलेले नाहीत ना अजून, तुम्ही जे आवाहन केलेलं आहे राज्य सरकार केंद्र सरकारने जे काही नियम लावून दिलेले आणि कायदा लावलेला आहे आपत्कालीन त्याच्यानुसार तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. तुम्ही लोकांना जर आवाहन करताय करावा माझ्यावरती गुन्हा दाखल. कुठला कायद्याचं उल्लंघन केलं असेल तर त्यांनी माझ्यावरती गुन्हा दाखल करावा किंवा अटकही करावं. गुन्ह्याला आणि अटकेला मी काही घाबरत नाही. किंवा गुन्हा झाला आणि अटक झाला म्हणून बेआबरू आपली झाली असे मी त्या ठिकाणी मानत नाही. व्यवहार उघडत असताना शासनाने जे नियम लावले ते पाळले गेले पाहिजे. सोशल डिस्टन्स असेल किंवा मास्क असेल पाळले गेले पाहिजे. सोशल डिस्टन्स म्हटलं म्हणजे एका नवरा बायकोने फार चांगलं उदाहरण दिलं की नवऱ्याने तरी बायकोला सोडलं पाहिजे किंवा बायकोने नवऱ्याला सोडलं पाहिजे. काय पाहिजे तुम्हाला, फिजिकल डिस्टन्सिंग पाहिजे की सोशल डिस्टन्सिंग पाहिजे? अनेक ठिकाणी लॉकडाऊन असतानाही बँकेचे व्यवहार आतल्या चालू होते, लोकांसाठी बंदी होती आत बँकेत. बँकेचे व्यवहार आतून काय चालू?
चालू केले असतील त्यांचे अभिनंदन करतो. नाही नाही नाही, लोकांना व्यवहार करण्यास बंदी होती, पण आतमधले यांचा कारभार काय चालू आहे त्याची मला जाणीव नाही. तुम्ही आधी बोललाय की 5.5% जे काही शिव मांडले नेमकं ते 5.5% शोधायचे कसे 103 कोटीमध्ये, आणि त्यांना वेगळं ट्रीटमेंट तुम्ही जसं म्हटलं तो चांगला फॉर्म्युला आहे, एवढी लोक ओळखा आणि त्यांची इम्युनिटी वाढवा किंवा त्यांच्या ट्रीटमेंट करा. शास्त्राला माहिती आहे, पण या 5.5% झोपडपट्टीवाल्यांची संख्या लई कमी आहे. इम्युनिटी जास्त आहे का त्यांच्या? मी म्हटलं संख्या कमी आहे. आम्हाला पहिल्यांदा टार्गेट आमचं सध्या आहे की सामान्य माणसाचं जीवन ज्याला आपण म्हणतो की सुरळीत झालं पाहिजे, नॉर्मलाइज झालं पाहिजे, त्याच्या मनातली असणारी भीती घेतली पाहिजे. आणि कोरोना हा किंवा COVID-19 हा आता काबूत आलेला आहे, डॉक्टरांच्या मेहनतीने आलेला आहे, सायंटिस्टच्या मेहनतीने या ठिकाणी आलेला आहे, की त्याच्यावरती आता आपण मात केलेली आहे. हा संदेश सरकारने दिला पाहिजे होता. पण मी जसं म्हणालो की मोदी इज नॉट अ पॉलिटिकल लीडर, जो एक धार्मिक नेता आहे, धार्मिक ग्रुपचा नेता आहे, आणि म्हणून हे पॉलिटिकल गट्स त्याच्यामध्ये नाहीत. तुम्ही म्हटलं की सणवार आता साजरे करा, तर उद्या बकरीद निमित्त साजरी करतील मग मुस्लिम समाज, सार्वजनिक ठिकाणी येऊन साजरी करायला पाहिजे. नमाज सार्वजनिक किंवा जे काही कुर्बानी असते ते सार्वजनिक, जे सरकारने निर्बंध घातले. मुसलमान ठरवतील कशा पद्धतीने करायचं ते. तुम्ही म्हटलं की सगळ्यांनी येऊन, जसं म्हटलं जशी साजरी करत होता तशी साजरी करा हा माझा आव्हान आहे. आता त्यांनी कशी साजरी करायचं हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. जसं आम्ही असं रक्षाबंधनाचं म्हटलंय, बहीण भावाकडे जातो किंवा भाऊ बहिणीकडे जातो, त्यांनी असं ठरवलं पाहिजे की आपण जायचं साजरं करायचं आणि आपल्या घरावरती झेंडा लावायचा की आम्हाला आता हे बंधन नको. वॉर चालू असेल पुन्हा आलं काय केलं ते वॉर जरी चाललेला असेल आणि इलेक्शन दिवस असतील तरी इलेक्शन घेतल्या पाहिजेत. इलेक्शन पोस्टपोन करण्याचा पुढे ढकलण्याचा अधिकार घटनेने दिलेला नाही. एखाद्या वार्डामधली बाय इलेक्शन पुढे ढकलण्याचा अधिकार पार्लमेंटनी दिलेला आहे, पण जनरल इलेक्शन ज्या ठिकाणी ड्यू आहेत त्या जनरल इलेक्शन पोस्टपोन करण्याचा अधिकार घटनेने दिलेला नाही. राम मंदिर पूजनाचा जो विषय आहे त्याबद्दल काय मत? एक 2 दिवसात माझा व्हिडिओ येतो. अभिनेता सुशांत सिंग राजपूतवरून जे राजकारण सुरू आहे त्यावर काय वाटतं? पोलीस त्याच्यात मग उत्तर देते. नाही, मी त्याचा अभ्यास केलेला, परिपत्रकाचा अभ्यास केलेला बोलताय. त्यांनी साध्य करावी. मी आज व्हिडिओ रिलीज करतोय त्याच्यावर. दिली पाहिजे. जे स्वातंत्र्य सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे देशामध्ये गुलाम नसावेत.
आणि कुठल्या तरी समाजाचं विडंबन करणारी माणसं सत्तेमध्ये नसावी. तुम्ही निवेदन चांगलं केलं पण त्याच्यावर प्रश्न विचारल्यानंतर थोडी पळ काढतात. म्हणजे आता बकरी साजरी करायचं आव्हान का नाही करत? आव्हान केलं ना, साजरी करा म्हणून आव्हान केलं, पण कशी करायची हे त्यांनी ठरवलं पाहिजे. इतक्यावर जावं का? सार्वजनिक ठिकाणी नमाज आणि कुर्बानी हे त्यांचं प्रमुख दोन हे असतात. त्यांनी ठरवावं काय करायचं. तुम्ही त्यांना जसं दुकानदारांना आव्हान केलं की उघडा 1 तारखेला सार्वजनिक. अरे तुम्ही असणारा बिस्मिल्ला घरात करणारा कि बिस्मिल्ला सार्वजनिक ठिकाणी करायचा तो त्यांनी ठरवायचा आहे. तुम्ही आव्हान केलं तर बळ येईल त्यांना. साजरा करा म्हणून आव्हान दिले, बळ आलेलंच आहे. प्रतिकात्मक होत नाही. सध्या सगळ्यांना निमंत्रण आले की नाही? निमंत्रण सध्या राज्याच्या स्टेरिंग कोणाच्या हातात आहे त्याच्यावरून चर्चा सुरू आहे. दुर्दैवाने बीजेपीला लग्न करण्याची घाई झालेली आहे. आणि दुर्दैव ह्याच्यासाठी म्हणाले की लग्न करायचं असेल तर देवेंद्र फडणवीसला एक बायको पाहिजे, ती दिसतच नाहीये. आधी होती ती यायला तयार नाही. तीन पार्टींचं एक सरकार याच्याबद्दल बरेच आता तुम्ही त्यातल्या अनुभवाने की खरंच हे सरकार 5% टिकणार नाही म्हणतात 5 वर्ष. काही लोक म्हणतात म्हणूनच मी म्हटलं ना की या दिवशी देवेंद्र फडणवीस यांना नवरी मिळाली या सरकारचा निकाल लागला. देवेंद्र फडणवीसला फडणवीसला विचारा तुम्ही. तुमचा अंदाज काय? माझा काहीच अंदाज नाही. मिशन लोटस सक्सेस होईल का? त्यांनी आखले त्याला विचारा ना. पण 5 वर्ष राज्यात सरकार टिके नवरी मिळाली नाही तर टिके. बोलली करायला कोणी नाही. थँक्यू एव्हरीबडी.